तर हे जे इम्पेरेटिव सेंटेन्स असतात ते जर डायरेक्ट वाक्य असेल आणि त्याच्या सुरुवात लेट असेल, लेट नंतर जर अस आलं त्याचे इंडायरेक्ट करण्याचे जे रूल्स आहेत ते वेगळे आहेत. पहिला पॉईंट, त्याचा इंडायरेक्ट करताना रूल नंबर वन, नेहमीप्रमाणे आपण स्पीकर म्हणजे वक्ताले आहोत. हे वाक्य सजेशन सूचना असतं म्हणून निवेदक क्रियापद आपण सजेस्टेड वापरावं. निवेदक क्रियापद नंतर श्रोता आला असेल तर त्याच्यापुढे टू ठेवावा, मग श्रोता द्यावा. इनडायरेक्ट जोडण्यासाठी हे जरी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असलं दोन्ही वाक्यांच्या मध्ये टू वापरायचं नाही, दॅट वापरायचा असतो, कॉमा काढायचा असतो. अवतार चिन्हे आपल्याला काढावी लागतात. लेट हा काढावा लागतो. लेट नंतर आलेलं अस आपल्या ऐकी असेल तर त्याचं वैमध्ये रूपांतर करावं लागतं. ते जर दुसऱ्याच्या ऐकी आलं असेल त्याचं देमध्ये रूपांतर करावं लागतं. मग तुम्ही वै लिहा नाही तर दे लिहा, त्याच्यानंतर शूड हे लिहावंच लागतं. आणि मग त्याच्यानंतर ठरलेल्या नियमानुसार आपल्याला इंडायरेक्ट करावं लागतं, म्हणजे उरलेल्या वाक्याचं. तिथं जर प्रथम पुरुषी व द्वितीय पुरुषी व्यक्तिवाचक सर्वनामी असतील त्यांचे प्रथमा द्वितीयामध्ये योग्य ते बदल करावे लागतात. या व्यक्तिवाचक सर्वनामांचे तृतीय पुरुषी एकवचनी रूपे आले असतील तर त्यांच्यात बदल होत नाही. सेल्फ हा मी प्रथम पुरुषी व दुसरी द्वितीय पुरुषी असेल त्यांच्यात योग्य ते बदल करावे लागतात. तृतीय पुरुषी सेल्फ हा बदलायचे नसतात. वेळ व ठिकाण संबंधी शब्द आणि क्रियापदे यांच्यामध्ये तो योग्य तो बदल करावा लागतो. शेवटी अवतरण चिन्हे काढून आपण पूर्ण विराम ठेवत असतो. याचे दोन एक्झाम्पल मी तुम्हाला समजून दाखवतो म्हणून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पहिला वई सेड येत आला कॉमा, लेटर गो ऑन अ ट्रीप टुडे, लेटर गो ऑन अ ट्रीप टुडे असं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. बरं आता वही आपण सेड म्हणालो, लेटस आपण गो जाऊ ऑन अ ट्रीप म्हणजे सहलीला टुडे असं वाक्य. याची सुरुवात लेट नाही, हे इम्पेरेटिव्ह आहे म्हणून रिपोर्टिंगवर 100% तुमचं सजेस्टेडच वापरावं लागेल. परंतु इथं लेट नंतर अस आलेला आहे म्हणून कॉमाच्या ठिकाणी टू न ठेवता तुम्हाला दॅट वापरावं लागेल. दॅटचा अर्थ की हे वाक्य याला जोडायचं आहे म्हणून अवतंतीने काढायचे. लेट नंतर अस आहे म्हणून लेट काढावा. अस आपल्या आला म्हणून त्याचं वही होईल. वही नंतर तुम्हाला इथे शूड वापरावं लागेल. शूड वापरलं गो ऑन जसं तसं ट्रीप जसं तसं, पण टुडेचं तुम्हाला दॅट करावं लागेल, दॅट लेट. मग इथं लेट नंतर अस होतं ते इम्पेरेटिव्ह होतं, ते सजेशन सूचना होती म्हणून रिपोर्टिंगवर मी सजेस्टेड वापरलं. लेट नंतर अस होतं म्हणून कॉमा मी गाळला. इंडायरेक्ट जोडण्यासाठी दोन्ही वाक्यांच्यामध्ये दॅट ठेवलं. इथं जे अस आहे ते आपल्या आलं आहे म्हणून मी वही केलं आणि इथं त्याच्यानंतर शूड लिहिलं. गो ऑन अ ट्रीप जसं तसं ठेवलं, फक्त टुडेचं मी दॅट डे केलं. आता मी याच्या दुसऱ्या वाक्याला जाते, लक्ष ठेवा. द ओल्ड फार्मर सेड टू हिज वाइफ, ओल्ड फार्मर सेड टू हिज वाइफ कॉम, लेट अस फिनिश अवर वर्क नाउ, लेट अस फिनिश अवर वर्क नाउ. लुक, हे जे वाक्य इंट्रोडक्टरी हे डायरेक्ट वाक्य, याचे सुरुवात लेट नाही होते, इम्पेरेटिव्ह आहे म्हणून निवेदक क्रियापद मला सजेस्टेड वापरावं लागेल.
इथं श्रोता आलेली त्याची पत्नी म्हणून टू ज सचेत असा पाहिजे. लेट नंतर अस आहे म्हणून कॉमा कॅन्सल होईल आणि त्याच्याऐवजी मी दॅट वापरेल. लेट नंतर अस आहे इंडायरेक्ट करायचंय म्हणून अवतन चिन्ह मी काढून टाकतो. लेट नंतर अस आहे म्हणून लेट घडेल. अस आहे ओल्ड फार्मर आणि त्याच्या वाईफच्या आई झालं म्हणजे दुसऱ्यांच्या आई झालं म्हणून मी त्याचं दे करेल आणि त्याच्यानंतर मी इथं सोडली. फिनिश आहे तसं तसं राहील. ओल्ड फार्मर म्हणतो आवर वर्क आपलं काम, आपण म्हणता आपलं, आपण म्हणतो त्यांचं. डायरेक्टमध्ये जर नाव आलं तर इंडायरेक्ट करताना त्याचं देव करतात. हे जे वाक्य होतं याची सुरुवात लेटने होती म्हणून ती सजेशन होती. रिपोर्टिंग वर्क मी सजेस्टेड वापरतो. इथं श्रोता होता म्हणून टू ठेवावा लागतो. लेट नंतर अस होतो म्हणून कॉमा कॅन्सल केला. इंडायरेक्ट जोडण्यासाठी मी दॅट वापरला. जो अस होता तो फार्मर त्याच्या पत्नीच्या आई म्हणजे दुसऱ्याच्या आई होतं म्हणून मी दे लिहिलं. त्याच्यानंतर मी शूट लिहिलं. फिनिश जसं तसं राहिलं. फार्मर म्हणतो आवर आपलं, आपण म्हणणं त्यांचं म्हणून आवरचं मी देयर केलं. इथं वाक्याच्या शेवटी नऊ होतं म्हणून इंडायरेक्ट करताना नऊचं मी देन केलं. आता हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा डायरेक्ट ते इंडायरेक्ट करण्याचा सेकंड टप्पा होता. दुसरा टप्पा याचा फायनल टप्पा जो आहे शेवटचा टप्पा त्याला मी जात आहे. परंतु तरीसुद्धा लेट नंतर अस आलं तर इंडायरेक्ट करणार करताना कोणते रूल्स पाळायचे असतात ते मी पुन्हा तुम्हाला सांगतो. पहिलं, लेट नंतर डायरेक्ट वाक्यामध्ये जर अस आलं तर इंडायरेक्ट करताना पहिल्याने आपण वक्ता लिहावा, वक्त्यानंतर सजेस्टेड निवेदक क्रियापद घ्यावं, श्रोता असेल तर टू ठेवा, मग श्रोता लिहावा. दोन्ही वाक्यांचा इंडायरेक्ट जोडण्यासाठी आपण दॅट वापरावा. इन्व्हर्टेड कॉमाज आणि कॉमा आपण काढावा. लेट घालावा. अस आपल्या आईची असेल तर अच काढायचं, त्याच्या आईची वही वापरायचं. अच जर दुसऱ्याची आई आलं असेल तर अस काढायचं, त्याच्या आईची दे वापरायचं. मग त्याच्यानंतर शूळ लिहायचं. मग उरलेल्या वाक्याचं आपण इंडायरेक्ट करायचं. त्याच्यात वेळ व ठिकाण संबंधी क्रियापदे यांच्यात योग्य ते बदल करायचे. जे व्यक्तिवाचक सर्वनामांची प्रथमा द्वितीया व षष्ठी त्याच्यात करेक्ट चेंजेस करायचे. तृतीय पुरुषी व्यक्तिवाचक सर्वनामांची प्रथमा द्वितीया षष्ठीमध्ये बदल करू नये. प्रथम पुरुषी व द्वितीय पुरुषी सेल्फ फॉर्ममध्ये योग्य ते बदल करायचे. तृतीय पुरुषी जे सर्वनामे असतील त्यांच्यात बदल करायचा नसतो. शेवटी युनिटेड फॉर्मास काढून आपण पूर्णविराम ठेवायचा असतो. आता कोणतीही जी शुभेच्छा असते ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असते. तुम्ही आश्चर्य वाटेल, तुम्ही म्हणणार कस काय? आता मी समज म्हटलो गुड मॉर्निंग, तुम्हाला सकाळ शुभ जाओ, तर हे इम्पेरेटिव्ह कसं काय? याच्यात असं म्हटलेलं असतं भगवान समोरच्या व्यक्तीला सकाळी शुभ जाऊ दे. म्हणून शुभेच्छा जे वाक्य असतं ते पण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं. ते दोन ते तीन पद्धतीने एकच वाक्य तुम्ही इंडायरेक्ट करू शकता. आता याचे जे एक्झाम्पल्स आहे ते तुम्हाला नीट लक्षात येण्यासाठी मी घेतो, लक्ष ठेवा. पहिलं वाक्य तुम्हाला दिलं हे द स्टुडंट्स हेड. द स्टुडंट्स सेड. द स्टुडंट्स सेड गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग टीचर असं तुम्हाला वाक्य दिले. याच्यात गुड मॉर्निंग टीचर ही शुभेच्छा म्हणून हे इम्पेरेटिव्ह. आता याचा इंडायरेक्ट करायचा असेल तर पहिल्या रूल मी समजून देतो. याचा इंडायरेक्ट करताना पहिल्याने आपण वक्ता जसाच्या तसा द्यावा. शुभेच्छा ही इच्छिलेली असते म्हणून आपण निवेदक क्रियापद विष्ण वापरावं. कॉमा काढावा, अवतरण चिन्हे काढावे. दोन्ही वाक्य जोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कंजंक्शन म्हणजे उभयांवर वापरू नये. आलं लक्षात? अवतरण चिन्हे काढून टाकावे. माता पहा द स्टुडंट सेड
हे शुभेच्छा असल्यामुळे या ठिकाणी बी शुभ येईल. हे शुभेच्छा कोणा दिलेले? टीचर. मग मी एक टीचरला वरती नेलं तुम्हाला इथं मिश्र आणि इथं लिहिणार मी टीचर. हे कॉमन नाव पहिल्या वाक्यात गेलं तर त्याला ग लागेल. हे गेलं मग राहिलं काय तुमचं गुड मॉर्निंग. त्याचे अवतर चिन्ह काढून घ्यायचे. हा जी छोटा अंक आहे हे झालं तुमचं इंडायरेक्टली पहिली पद्धत. द स्टुडंट विश्ड द टीचर गुड मॉर्निंग. याच्या दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला जायचं असेल तर इथं तुमचं टीचर होत बरोबर. मग द स्टुडंट विश्ड गुड मॉर्निंग आणि इथं म्हणणार तुम्ही टू आणि याला लावणार दोन. ही दुसरी पद्धत. पुन्हा पहा द स्टुडंट्स विश्ड गुड मॉर्निंग टू द टीचर. मग याचे नियम कोणते? पुन्हा बघतो जर डायरेक्ट वाक्य शुभेच्छा असेल तर पहिल्यांदा द्यावा, नंतर निवेदक क्रियापद विश्ड घ्यावं, नंतर शुभेच्छा द्यावी. आणि ज्याला शुभेच्छा दिली असेल तो जर दिला असेल आणि तो जर कॉमन नाऊन असेल त्याला द लावावा आणि त्याच्यामध्ये टू ठेवावा. अवतर चिन्ह आणि कॉमा काढून घ्यावा. काळामध्ये बदल करू नये. आता याचं दुसरं एक्झाम्पल आहे तुमचं. श्वेता सेड. श्वेता सेड इथं आलं कॉमा. हॅपी जर्नी राव. हॅपी जर्नी कॉमा राव असं लिहिलं. याची पहिली सरळ पद्धत आहे तुमची. हॅपी जर्नी प्रवास सुखाचा हो राव असे श्वेता म्हणते. तिने हॅपी जर्नी ही शुभेच्छा दिलेली म्हणून निवेदक क्रियापद विश. इंडायरेक्ट जोडण्यासाठी काही येणार युनिटेड कॉमास तुम्ही काढून टाकता. हे वाक्य याला जोडलं जाईल म्हणून येत जसं तसं. शुभेच्छामध्ये कोणताही बदल करायचा नसतो. ज्याला शुभेच्छा दिली आहे तो राहून येत आहे ते ठरले नाव आहे त्याला द लागणार नाही पण त्याच्यापुढे टू येईल. मग श्वेता विश हॅपी जर्नी टू राहू. दुसऱ्या पद्धतीने श्वेता विश राहू हॅपी जर्नी. ही दुसरी पद्धत. मी जातो सेंटेन्स नंबर थ्रीला. सेंटेन्स नंबर थ्री. द फ्रेंड्स सेड टू डेव्हिड. द फ्रेंड्स सेड टू डेव्हिड कॉमा डेस्कटॉपवर. म्हणून मी निवेदक क्रियापद विश राहील. देवेने ठेवले नाव आहे तसं तसं राहील. इंडायरेक्ट करायचं आहे अवतांची नेहमी काढून टाकते. ही याला जोडायचंय म्हणून मी बी छोटा करेल. शुभेच्छामध्ये बदल करायचा नसतो हा कॉमन निघतो. मग वाक्य काय तयार झालं? द फ्रेंड्स विश डेव्हिड बेस्ट ऑफलर. दुसऱ्या पद्धतीने जायचं असेल तर द फ्रेंड्स विश बेस्ट ऑफलर टू डेव्हिड. ही दुसरी पद्धत आहे तुमची. आता मी जातो सेंटेन्स नंबर फोर. सेंटेन्स नंबर फोर. फादर सेड टू मदर. फादर वन मिनिट मत पाहून नाही. ही जी वाक्य होती
ही एंड आता हेलो